कोरोना विषाणूला नियंत्रणात ठेवण्यासाठी पनवेल महापालिका सज्ज आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सर्व सूचनांचे पालन करून घरातच राहावे असे आवाहन करण्यात येत आहे. या संदर्भात पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांनी पालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती मल्हार टीव्हीला दिली आहे. डॉक्टर कविता चौतमोल, पनवेल महानगरपालिका महापौर. आज संपूर्ण जगावर कोरोना व्हायरसचं संकट आहे आणि या परिस्थितीमध्ये आज देशामध्ये लॉकडाऊनचा आज 17वा दिवस आहे आणि अशामध्ये आपण पनवेल महानगरपालिका म्हणून एक विविध उपक्रम ह्या कोरोना व्हायरसशी लढण्याच्या संदर्भात आपण हाती घेतलेला आहे. त्यामध्ये आज आपण बघितलं तर पनवेल तालुक्यामध्ये ह्या रुग्णांची संख्या 21 गेलेली आहे आणि पनवेल महानगरपालिकेमध्ये हा आकडा 16 गेलेला आहे. त्यामुळे खबरदारीचे उपाय म्हणून पनवेल महानगरपालिकेने विविध महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यामध्ये पनवेल महानगरपालिकेच्या अंतर्गत असणाऱ्या सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्र 6 ह्या सर्वांना आपण ताप केंद्र म्हणून घोषित केलेलं आहे. त्यामध्ये ज्या रुग्णांना कोविड सदृश्य लक्षणं दिसतील, ताप असेल, सर्दी असेल, त्यांची तपासणी रुग्णामध्ये केली जाणार आहे त्या रुग्णालयात. त्याचबरोबर उपजिल्हा रुग्णालय आणि MGM हॉस्पिटल ह्यांना आपण कोविड रुग्णालय म्हणून घोषित केलं आहे. तिथे बाकीच्या रुग्णांचा इथे इलाज चाललेला आहे, तपासणी चाललेली आहे. त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेने ह्या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी चालू केलेली आहे. विविध ठिकाणी फवारणी होत आहे, त्यामध्ये सोडियम हायपोक्लोराईड ह्या द्रव्याचा समावेश आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी असे रुग्ण आढळतात त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची विशेष फवारणी करण्याचं कामही पालिकेकडनं चालू आहे. एका बाजूला ह्या रोगाशी लढत असताना त्याचबरोबर आपल्यासमोर एक वेगळा प्रश्न निर्माण झाला आहे, तो म्हणजे जे विविध परप्रांतीय कामगार इथे पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत काम करतात त्यांचा रोजच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तो सोडवण्यासाठी पनवेल महानगरपालिका प्रयत्न करत आहे. त्यामध्ये विविध ठिकाणी पनवेल महानगरपालिकेने निवारा कॅम्प आणि लेबर कॅम्प चालवले आहेत आणि त्यामध्ये त्या विविध कामगारांना त्यांचं जेवण पुरवलं जातं. त्यामध्ये दररोज 3000 वरती फूड पॅकेट हे त्यांना पुरवले जातात. मग विविध संस्था असतील, NGO असेल, ह्यांच्या मदतीने हे काम पनवेल महानगरपालिका चालवत आहे. तर आज हे काम करत असताना मी सर्वप्रथम पनवेल महानगरपालिकेचे सर्वच प्रशासकीय अधिकारी, त्याचबरोबर पनवेलचे सर्व पोलीस यंत्रणा, पनवेलमध्ये कार्यरत असलेले सन्माननीय सर्व वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, सिस्टर, नर्सेस, त्याचबरोबर सर्व वैद्यकीय स्टाफ यांचे मी खूप खूप इथे आभार मानते. नक्कीच त्याचबरोबर पनवेलच्या सर्व नागरिकांचे मी इथे आभार मानते की आपण आमच्या ह्या आव्हानाला साथ दिली आणि आपण घरातच राहिलात आणि ह्या कोरोना व्हायरसशी लढण्यामध्ये आपण आपली साथ दिली. अशी साथ आम्हाला मिळो तेवढंच मी आपल्या सर्वांना इथे विनंती करते. धन्यवाद. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.